श्रोते हो नमस्कार बुक स्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये आज आपण ऐकूया पोलंडचा महानायक याची कहाणी, कल्पनारम्य कथांची देणारी ही लेखमाला मार्च दोन हजार वीस पासून सुरू झालेली आहे त्या मालिकेतला हा पहिला भाग लेखक अक्षर वाचक स्वर पिंगळा आरंभ मासिकात वाचकांना अतिशय नाविन्यपूर्ण असे लेख वाचायला मिळतात या लेखात आपण विदेशी भाषातील सुप्रसिद्ध कल्पनारम्य कथांचा वेध घेणार आहोत मराठी भाषेत फॅन्टसी म्हणजे रम्यकथा या इतर भाषांच्या तुलनेत जास्त नाहीत नाथ माधवांचा वीरधवल ही कदाचित मराठीतली सर्वाधिक लोकप्रिय अशी रम्यकथा होती आम्हा भारतीयांना पण रम्यकथांची गरजसुद्धा नव्हती कारण आमच्या धर्मातील बहुतेक पुस्तकं कल्पना विलासानं नटलेली आहेत मृत्युंजयसारख्या कादंबरींना जर आपण निव्वळ साहित्य प्रकार म्हणून पाहिलं तर त्यासुद्धा रम्यकथाच ठरतील आजच्या लेखात आपण माहिती करून घेणार आहोत पोलिश भाषेतील अतिशय सुप्रसिद्ध अशा पुस्तक मालिकांची ज्यांना लोक विचर म्हणून ओळखतात एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अँड्रेड सॅपकॉस्की या लेखकानं हे पहिलं पुस्तक लिहिलं आणि ते संपूर्ण युरोपमध्ये तुफान लोकप्रिय झालं त्यात दोन हजार तेरापर्यंत या महाकथेची एकूण आठ पुस्तकं प्रकाशित झाली दोन हजार सोळामध्ये विचर थ्री नावाची गेमसुद्धा तयार करण्यात आली आणि आजपर्यंत जगातील सर्वाधिक लोकप्रिय गेम्सपैकी ती एक गेम आहे गेमची लोकप्रियता पाहून नेटफ्लिक्सनं विचर या नावानं मालिका सुद्धा बनवली आहे यांचा विचारनायकाचा रोल सुपरमॅनचा अभिनेता हेनरी क्विल करणार आहे ही कथा एका काल्पनिक दुनियेत घडते ह्या काल्पनिक दुनियेत सर्वात प्रथम एल्फ येतात एल्फ ही एक काल्पनिक प्रजाती आहे आमच्या हिंदू धर्मात ज्यांना आम्ही गंधर्व म्हणतो त्याच प्रकारची एल्फ दिसायला अतिशय सुंदर दिसतात त्यांना गायन नृत्य इत्यादी येतं पण त्याचवेळी हे लोक जवळजवळ अमरसुद्धा असतात एल्फ लोकांना सुद्धा येते एल्फ शिवाय ह्या दुनियेत बुटके राक्षस म्हणजे नोमसुद्धा असतात बुटके आणि एल्फ यांचे प्रचंड मोठे युद्ध होते ज्यात एल्फचा विजय होतो बुटके लोक अवजारं बनवण्यात वाकबगार असतात ते डोंगरात पळून जातात आणि तिथे डोंगर खणून गुप्त अशा गुफा बनवून त्यामध्ये राहतात एल्फ लोक सुपीक जमीन आणि जंगलावर आपला कब्जा करतात मानवांचं आगमन कथेच्या कलमांच्या सुमारे पाचशे वर्ष आधी होतं मानव आधी येऊन एल्फकडून जादू वगैरे शिकून घेतात आणि नंतर एल्फ लोकांवर उलटवून त्यांचा पराभव करतात कथेच्या सुरुवातीला या दुनियेत दक्षिणेला निल्फ गार्डियन्स यांचं राज्य आहे तर उत्तरेला विविध उत्तरीय राजांचं राज्य आहे राज्या समुद्रातील बेटांवर चाच्यांचं राज्य आहे निल्फ राजांचं आणि ह्या उत्तरेच्या राजांचं वारं वारंवार युद्ध होत असतं संपूर्ण कथेत ह्या दोन्ही पक्षात दोन महायुद्ध होतात पण आता विचार हा प्रकार काय आहे ह्या काल्पनिक दुनियेत अनेक प्रकारच्या जादुई गोष्टी आहेत विविध राक्षस भूत महाभयानक जनावरं चेटकिणी हडळी ब्रह्मसंबंध इत्यादी ह्या दुनियेत सोकाळली आहेत अत्यंत प्राचीन अशा ह्या गोष्टी असून मानवांना ह्या सर्वांची प्रचंड भीती वाटते ज्या एल्फ लोकांना ह्या सर्वांची माहिती होती ते बहुतेक करून मारले गेले आहेत किंवा अज्ञात वासात आहेत ह्या दुनियेत येऊन पाचशे वर्ष झाली तरी मानवानं अजून ह्या सर्व अतींद्रिय आणि परलौकिक शक्तींवर विजय प्राप्त केला नाही ह्या दुनियेत मेज म्हणजे पुरुष तांत्रिक आहेत आणि सॉसेरेस म्हणजे स्त्री तांत्रिक आहेत ह्यातील काही विद्वान तांत्रिकांनी मंत्र मानवी जनुकात बदल कसा करायचा ह्याचं ज्ञान संपादन केलं आहे आणि एक शाळा स्थापन केली ह्या शाळेत ते अनाथ आणि आई वडिलांनी सोडून दिलेल्या मुलांना घेत असत आणि त्यांच्यावर मंत्र प्रयोग करून त्यांना साधारण मानवापासून शक्तिशाली अशा विचार या प्रजातीत बदलत असत फक्त पुरुष मुलंच विचार बनू शकतात विचार होण्यासाठी अतिशय खडतर असे शिक्षण घ्यावे लागते मंत्र सिद्धीशिवाय विचारला प्राणी जगत भूत जगत आणि वनस्पती जगताबद्दल इत्यंभूत माहिती शिकावी लागते त्याशिवाय घोडेस्वारी शस्त्रप्रयोग आणि इतर खडतर असे शारीरिक व्यायाम सुद्धा करावे लागत असत बहुतेक मुलांचा ह्या शिक्षणाच्या दरम्यान मृत्यू होत असे ह्या शिक्षणामुळे विचार लोकांच्या जनुकात बदल होऊन त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होतात कुत्र्याप्रमाणे तीक्ष्ण घ्राणेंद्रिय गरुडाप्रमाणे नजर संमोहन शक्ती इत्यादी पण ह्याचा एक परिणाम म्हणून विचार लोकांना भावना अजिबात नसतात त्याचप्रमाणे विचार मुलांना जन्म देण्यास असमर्थ असतात त्याचप्रमाणे विचार हे कधीच म्हातारे होत नाहीत बहुतेक विचार चाळीस वर्षांचे वाटतात ह्या वयात ते तरुण असे प्रगल्भ वाटतात कथेच्या नव्वद वर्ष आधी अनेक परलौकिक शक्तींनी ह्या शाळेवर हल्ला केला आणि सर्व तांत्रिकांना आणि जवळजवळ सर्व विचारसना मारून टाकलं ह्या हल्ल्यात फक्त चार विचर्स वाचले आणि सर्व तांत्रिकांचा मृत्यू झाला त्यामुळे आणखी नवीन विचार निर्माण होण्याचा मार्ग सुद्धा बंद झाला आपल्या कथेचा नायक आहे विचर गेराल्ट ऑफ रिव्हिया गेराल्ट एकशे सहा वर्षांचा आहे पण आपल्या शक्तीमुळे तो फक्त चाळीस वर्षांचाच वाटतो गेराल्ट संपूर्ण दुनियेत फिरून विविध शक्तींशी लढून त्यांचा नायनाट करतो चेटकिणी हडळी भूतांनी ग्रस्त अशी घरं पाण्यातली भूत इत्यादी शक्तींना मारण्यासाठी लोक त्याला पैसे देतात हे पैसे गेराल्ट नंतर विविध सुंदर वेश्या दारू त्याचप्रमाणे आपल्यासाठी हत्यार इत्यादींवर खर्च करतो विचार लोकांचे केस आणि डोळ्याचे रंग हे इतर माणसांप्रमाणे असत नाहीत म्हणून सामान्य माणसं त्यांना घाबरतात अनेक राज्यात जादू करण्यावर बंदी असते इथे त्यांना विचारलोक आवडत नाहीत एल्फ लोकांना सुद्धा विचर्स आवडत नाहीत त्यामुळे नाईलाज म्हणून विचारला लोक काम देत असले तरी त्यांच्यावर प्रेम आणि आपुलकी कोणीही दाखवत नाही विचार गेराल्डचे दोन मित्र आहेत एक आहे मानव कवी डॅन्डेलिन डॅन्डेलिन हा सुंदर आवाजाचा शीघ्र कवी आहे तो आपल्या बोलण्यानं कुणालाही भुरळ पाडतो आणि कुठलीही ललना त्याला सहज वश होते डॅन्डेलिन गेराल्डच्या साहसावर अनेक कथा कविता लिहितो त्यामुळे गेराल्ड सर्व दुनियेत प्रसिद्ध झाला आहे गेराल्डचा बुटका मित्र आहे झोलटान हा प्रचंड शक्तिशाली बुटका आहे आणि अनेक वेळा विविध साहसात गेराल्टला मदत करतो नंतर गेराल्डचं आयुष्य बदलणारी एक घटना घडते सिरी ही लहान मुलगी गेराल्टच्या आयुष्यात येते आणि भावना नसलेल्या ह्या विचारला तिच्यावर एका पित्याप्रमाणे प्रेम जडतं सिरी एक राजकन्या असते पण गेराल्टच्या सान्निध्यात येऊन ती सुद्धा एक पहिली स्त्री विचार बनते या दोन्ही विचारच्या आयुष्यात अनेक संकट येतात आणि आपल्या परीनं दोघे त्याचा सामना करतात सिरीच्या जन्माचं रहस्य तिचा गेराळशी असलेला संबंध आणि येनेफर नावाची सुंदर सॉसरेस यांच्याबद्दल अनेक उलगडे या कथेत येतात अर्थात सर्वच कथा सांगून रसभंग करण्याचा माझा इरादा नाही पण मूळ कथानकाबरोबर ह्या कथेत अनेक छोट्या कथा सुद्धा आहेत गेराल्ड एखाद्या डिटेक्टिव्ह प्रमाणे विविध अतिंद्रिय शक्तींची रहस्य शोधून काढतो कधी कधी तो निर्दयपणे त्यांचा संहार करतो तर कधी कधी तो सुद्धा दाखवतो कधी कधी शक्ती इतक्या शक्तिशाली असतात की त्याला हार पत्करावी लागते तर कधी कधी कुठल्याही राक्षसापेक्षा अधिक क्रौर्य दाखवणाऱ्या मानवाशी सुद्धा त्याला लढावं लागतं रिवियाची साहसे कदाचित मराठीत अजून उपलब्ध झाली नाहीयेत परंतु ह्या पुस्तकांची तुफान लोकप्रियता लक्षात घेता लवकरच ती मराठीत सुद्धा उपलब्ध होतील ह्यात आम्हाला शंका नाही पोलिश भाषेतील या कथेनं सर्व जगावर आपलं गारूड केलंय ही अतिशय स्तुत्य गोष्ट आहे जगातील सुमारे पाच कोटी लोक पोलिश भाषा बोलतात त्याच्या तुलनेत सुमारे नऊ कोटी लोक मराठी भाषा बोलतात मराठी भाषेतून सुद्धा असं दर्जेदार साहित्य निर्माण व्हावं आणि संपूर्ण जगात ते प्रसिद्ध व्हावं अशी आशा करायला हरकत नाही